शिकलो संख्यांची तुलना करणे म्हणजे संख्यांमधील लहान मोठेपणा ठरवणे होय. तुलना दाखवण्यासाठी खालील चिन्हे वापरतात, चारपेक्षा लहान, चारपेक्षा मोठे आणि बरोबर. आपण सहा अंकी किंवा सात अंकी संख्यांचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा ते पाहू. 65,48,793 व 57,83,261 या दोन्ही संख्यांमध्ये प्रथम आपण डावीकडील अंक पाहू. पहिल्या संख्येतील दशलक्ष स्थानावरील 6 हा अंक दुसऱ्या संख्येतील दशलक्ष स्थानावरील 5 या अंकापेक्षा मोठा आहे. म्हणून 65,48,793 ही संख्या 57,83,261 या संख्येपेक्षा मोठी आहे. या संख्येचे वाचन असे करावे, 65,48,793 ही संख्या मोठी आहे 57,83,261 पेक्षा. खालील संख्या बघा, 64,87,342 व 65,95,328. आता आपण लक्ष स्थानावरील अंक बघू. संख्येतील लक्ष स्थानावरील 4 हा अंक दुसऱ्या संख्येतील लक्ष स्थानावरील 5 अंकापेक्षा लहान आहे. या संख्येचे वाचन 64,87,342 लहान आहे 65,95,328 पेक्षा असे करावे. आपण पुढील संख्या बघू, 42,39,852 व 42,39,852. आता या दोन्ही संख्यांमध्ये आपण पाहिले तर दशलक्ष स्थानावरील 4 व लक्ष स्थानावरील 2 तसेच 10,000, शतक, दशक, एकक या सर्व स्थानावरील अंक हे समान आहेत. म्हणून अशा संख्यांचे वाचन करताना आपल्याला 42,39,852 बरोबर 42,39,852 असे करावे. विविध संख्यांची तुलना करा व सराव करा.